त्रिवेज मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या महापूरग्रस्त असणाऱ्या जनतेला आमचं सहानुभूतीपूर्वक अभिवादन. सांगली आणि कोल्हापूर, भीमा आणि कोयना नदीच्या खोऱ्यातील हे जिल्हे आज महापुरानं ग्रस्त झालेले आहेत. या महापुरामध्ये या जिल्ह्यांचा शहरी भाग आणि ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त झालेला आहे. आबाल, वृद्ध, बालक, जनता सर्वच प्रकारांनी या ठिकाणी या संकटात सापडलेले आहे. या संकटात सापडलेले असताना आपत्ती व्यवस्थापन फार तातडीनं त्या ठिकाणी रुजू झालं नाही असं अनेक नागरिकांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्या ठिकाणी संताप व्यक्त केला गेला. तरी सामाजिक पातळीवर अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक संघटनांनी आपापल्या पद्धतीनं मदत कार्याला प्रारंभ केला. कोल्हापूर, सांगली या भागामध्ये पुरांमध्ये अडकलेल्या लोकांना पुरातून बाहेर काढण्याची सोय देखील तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील आपापल्या परीने चांगल्या पद्धतीने केली. 8 ऑगस्टला सकाळी आपत्ती व्यवस्थापनाच्या म्हणजे नौसेनासह काही बोटी या त्या ठिकाणी दाखल झाल्या. पुरातून लोकांना बाहेर काढण्याचं कामही सुरू झालं. अपवाद वगळता एखाद्या बोटीचा अपघात होऊन या महापूरग्रस्त असलेल्या लोकांनाच आपला जीवही गमवावा लागला. पाण्याने वेढलेल्या प्रदेशामध्ये पाणी पिण्याचं येत नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न तो अधिक गंभीर बनलेला आहे. तरीही सामाजिक पातळीवर अनेक लोकांनी या संदर्भात आव्हान केलेलं आहे. या भागामधला हा महापूर हा निसर्गाचा कोप जेवढा आहे, निसर्गाने जेवढा पाणी या प्रदेशामध्ये ओतला, त्या अनुषंगाने जेवढा महापूर आला पाहिजे होता त्याही पेक्षा तो मानवी चुकांनी अधिक आल्याचं नद्या आणि जलव्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सांगितलं आहे. पाण्याला जेव्हा सुरुवात झाली किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आहे हे जेव्हा अनुमान आले किंवा तो प्रत्यक्ष सुरू झाला त्याच वेळीस काही धरणांमधलं पाणी विसर्ग केलं जावं असं जलतज्ज्ञांनी सुचवलं होतं. परंतु वेगळ्या कारणास्तव हे पाणी विसर्ग न करण्यात आल्यामुळे ते धरणांमधून बॅकवॉटर होऊन हे पाणी पुन्हा त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये, त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलं आणि हा महापूर आज जो आपल्याला दिसतो आहे तो असावा त्यापेक्षा अधिक आक्रार विक्रार स्वरूपामध्ये तो आला. आपत्ती व्यवस्थापनानं फार तातडीनं त्या ठिकाणी आपली हजेरी लावली नाही असं जनतेचं प्रक्षोभक म्हणणं त्या ठिकाणी आहे. प्रशासनानंही फार तातडीनं मदत त्या ठिकाणी पोहोचवली नाही असा जनतेचा आक्षेप आहे. अशावेळी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी बोटीतून जो दौरा केला तो दौरा देखील वादग्रस्त झालेला आहे. जनता अत्यंत संकटग्रस्त भयभीत असताना मंत्र्यांच्या चेहऱ्यावरील ते हसू हे महाराष्ट्रातल्या सोशल मीडियावरून व्हायरल झालं आणि त्याच्यावर टीकाही झाली, त्याच्यावर त्यांचं उत्तरही आलं. प्रश्न तो नाही, प्रश्न हा आहे की जनतेचा आज सुरक्षेचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या महापुरातून जनतेला बाहेर काढणं, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं आणि त्यानंतर येणारी जी काही संकट असतील त्या संकटामध्ये त्यांना वैद्यकीय असेल, गरजेच्या वस्तू असतील त्या संदर्भातली वस्तूसेवा पुरवणं, या संदर्भात महाराष्ट्र शासनानं देखील तातडीनं एक आदेश पारित केलेला आहे या महापूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी. मात्र त्याच्यामध्ये घातलेली जी अट आहे की ज्या गावामध्ये किंवा ज्या घरामध्ये किमान 2 दिवस पाण्याखाली ते गेलेलं असेल किंवा पाणी तुंबलेलं असेल किंवा ते घर पडलेलं असेल अशी जी अट मदतीसाठी घालण्यात आलेली आहे या अटीवर देखील महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. कारण पूरग्रस्त तो तासाभराचा जरी पूर आला तरी घरातलं होत्याचं नव्हतं होऊ शकतं. पाणी ही कुठली गोष्ट वाहून नेणारी असते, त्यामुळे ते तासाभरासाठी तो पूर जरी आला आणि 2 दिवसासाठी जरी आला तरी त्याचे दुष्परिणाम निश्चित सारखे आहे. त्यामुळे ही 2 दिवसाची अट रद्द करून सर्व महापूरांना एकाच वेळी सरसकट मदत करण्यात यावी अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रातून होते आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षित स्थळी रवानगी होऊन येणाऱ्या काळामध्ये सर्व महाराष्ट्रातली जनता त्यांच्याविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना आपापल्या परीने काय मदत देता येईल ती तिथपर्यंत पोहोचवावी असं आव्हान या निमित्तानं आम्ही करतो. या ठिकाणी सोशल मीडियावरून संजय सामंत यांनी कोणी कोणी मदत उभी केली, कशी उभी केली, त्या सगळ्यांचे नाव आणि नंबर त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून व्हायरल केले आहेत. आम्ही देखील ते या आमच्या व्हिडिओमधून व्हायरल करत आहोत. आपण ते नंबर पाहून त्यांच्याशी संपर्क करून त्या संदर्भात विचारणा करा. महापूरग्रस्त नागरिकांना आजच्या या संकटातून महाराष्ट्रातल्या जनतेने एक दिलानं वाचवण्याचा प्रयत्न करावा. शासन प्रशासन आणि महाराष्ट्रातली जनता यांनी या संकटामध्ये या नागरिकांच्या मागे धैर्यानं उभं राहणं खूप गरजेचं आहे. हेच आज आपण त्रिवेज मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगू इच्छितो. धन्यवाद.